सो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्लॅनेट सह्याद्री मध्ये. आणि आज आपण निघालेलो आहोत धोम धरण इथे. आणि आपल्या सोबत आहे मयूर आहे, नंतर शशी आहे, बंटी आहे, मागे तीन आहेत, रोहित आहे, शंकर आहे आणि सोन्या आहे. तर आपण एवढे जाणार आहोत आणि साहिल स्वतः साहिल पण आहे. साहिलला आपण नंतर दाखवूया. अजून आपल्याला रायरेश्वरला वळसा घालून जायचंय आपल्याला पलीकडच्या बाजूने. किती दोन तीन गावं लागतील मला वाटतंय, जांभळी आणि अशी दोन तीन गावं आहेत, त्या गावांच्या मधून आपल्याला जायचंय आणि आपण जाणार आहोत धोम धरणाकडे. सो आणि मयूर आपल्याला असल्यामुळे आपण निश्चितच एक अर्धा तास लवकरच पोहोचू आपण. लेट्स गो. धोम धरणाकडे निघताना आपल्याला केंजळगडाचा हा नयनरम्य नजारा बघायला मिळतो. आणि प्लॅन ट्रिप कधीही सक्सेसफुल होत नाही तसं म्हणतात ते खरंच आहे. तसंच आमची ही आजची ट्रिप सुद्धा अनप्लॅन होती. आणि हे काही शिवभक्त आपल्याला रायरेश्वराच्या मार्गाने जाताना दिसले. आणि इकडे रायरेश्वरावर गडकोट मोहीम सुरू होती, त्याची काही आपल्याला दृश्य तिथे बघायला मिळाली. आणि हा धूम धरणाचा सुंदर नजारा. तर मित्रांनो, आपण आता धोम धरणाच्या रूटला आहे आणि आपल्याला हे मागे दिसतंय हे खावलीचं मंदिर आहे. इथे बरेचसे भाविक इथे येतात वर्ष. आणि मयूरला भूक लागल्यामुळे एका किराणा स्टोअर जवळ आपण गाडी थांबवली आणि तिथून मॅगी, चहा, कॉफी आणि बिस्किट्स घेतले शशीने. आणि आपण पुणे मार्गस्थ झालो. त्यानंतर जवळपास 1 ते 2 किलोमीटरचा हा खडकाळ मार्ग आहे, त्या मार्गाने आपण धोम धरणाच्या समोरच्या बाजूला येऊन पोहोचलो. जशी वेळ पुढे सरकत जात होती तसा हवेतील गारवा आणखीनच वाढत चालला होता. त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचे फोटो सेशन्स करण्यासाठी आपण या ठिकाणी हॉल घेतला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे ही धरणाची साईडची बाजू आहे. ज्या वेळेस धरण पूर्ण क्षमतेने भरतं त्यानंतर इथून आपल्याला पाणी सोडलं जातं आणि हे पाणी या मार्गावाटे खाली त्याची जी साईड आहे तिकडे हे पाणी जातं. आपण थोडस बघूयात. आपण इकडे अतिशय सुंदर परिसर आहे आणि तुम्हाला जर तुम्ही जर फोटोजेनिक असाल, तुम्हाला फोटोग्राफीची जर आवड असेल तर तुम्हाला हा स्पॉट नक्की आवडेल. आणि हे नव्याने बांधण्यात आलेला हा जो पूल आहे तो अतिशय सुंदर असून आम्हालाही त्या ब्रिजवर फोटो काढायचा मोह आवरला नाही. मेन रोड पासून विरासत रिसॉर्टच्या डाव्या बाजूने आपल्याला आत जावं लागतं. आणि आत गेल्यानंतर इकडे पार्किंगची सोय सुद्धा उपलब्ध आहे आणि ही पार्किंग
निशुल्क आहे. आणि इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे गाडी डायरेक्ट पाण्यात घाल, त्याप्रमाणेच काहीसा इथे प्रत्यय आम्हाला आला. आणि गाडी पाण्याच्या जवळ गेल्यामुळे आपण बघू शकता काय झालं पुढे. मित्रांनो, गाडी अशा रीतीने आपली मातीमध्ये असं अथक परिश्रमानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर आपली गाडी फसली होती मातीमध्ये. आणि सगळ्या मित्रांनी आणि इथल्या काही स्थानिक लोकांनी तिथे काका आहेत त्यांना दाखव असं. हा बस, आणि इकडे दाखव. हा आपण मॅगी चहा आणलेला, आपण सगळं करणार आहे. मे बी अंधार होईल, जायला लेट होईल, पण ठीक आहे, काही हरकत नाही. मित्रांनो, इसी को लाइक करते हैं. इथे बोटिंगची सोय उपलब्ध आहे, स्पीड बोट सुद्धा आहेत आणि ग्रुप बोट सुद्धा आहेत. चार्जेस आपल्याला इकडे शो केल्याप्रमाणे आहेत. मित्रांनो, आपण हे सगळं साहित्य आता आणलेलं आहे. चहा कॉफी आपण बनवणार आहे, त्यानंतर आपल्याला बनवायची मॅगी, कारण आता आम्ही खूप थांबलेलो आहे गाडी ढकलून ढकलून. सो आम्ही जागा शोधतोय कुठे घोडा मध्ये आणि हा आमचा हॉर्स बिस्किट आहे आपल्याकडे पार्लेची, ज्याची खरंच आता गरज आहे. आणि आपण बघतोय मागे धोम धरणाचा हा विहंगम, हे जे दृश्य आपण बघतोय अतिशय सुंदर असं वातावरण इथे झालंय. आणि विकेंड साठी आपण इथे नक्की येऊ शकता. इथे ट्रेनची पण सोय आहे, हॉर्स रायडिंग आहे, बैलगाड्याचं पण आहे आपल्याकडे, इकडे बुलकड आहे, घोड्याचं आहे इथे, आणि बोटिंगची सुद्धा इथे सुविधा आहे. तर तुमचं शॉर्ट ट्रिप फॅमिली सोबत आणि फ्रेंड सोबत तुम्ही ते नक्की येऊन एन्जॉय तुम्ही करू शकता. अशा रीतीने आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि आपण कॉफी पण आणली ही. सो आपण ब्लॅक कॉफी आता घेणार इथे. आणि शशीला घ्यायचं होतं चहा, पण आपल्याला दूध मिळालेलं नाही, सो त्याला कोरा चहा त्याला घ्यावा लागणार आहे. आणि देन मग आपण मॅगीकडे वळणार आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस. तर मित्रांनो, शशिकांत इकडे बघ, शशिकांतने आपल्यासाठी बनवलेला आहे चहा, तो पण बिना दुधाचा. तर आता आपण यांचे रिएक्शन बघूयात, कसे होते. कोणी घेतलं का नाही? साहिल सिप घेतला का? साहिल फोटो काढतो. साहिल मंडी कसा आहे? चहा आणि कॉफी पिऊन झाल्यानंतर मॅगी बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. पण मॅगी बनवताना जसं म्हणतात की 2 मिनिटांमध्ये मॅगी रेडी होते, पण आमची मॅगी रेडी व्हायला 10 ते 15 मिनिटं लागले मित्रांनो. तर मित्रांनो, शंकरने आणलेला आहेत आपल्यासाठी ऊस. कुठून आणलेत आय डोंट नो. शंकरला विचारू आपण. शंकर, हे कुठून आणलेस तू? शंकर लास्ट बोलायला ऑन कॅमेरा येत नाही तो युजली, पण छान ऊस आहे. तर मित्रांनो, मॅगी झालेली आहे आणि आमच्याकडे चमचे नसल्यामुळे आपण जो मगाशी ऊस आणलेला त्या ऊसाचं जे साईडचं जे असतं आपण ते कट करून आपण त्याच्याने खातो मॅगी. म्हणजे जुगाड बघता तुम्ही. सो गाईज, आपण 3:30 वाजता निघालो होतो घरून आणि आता ऑलमोस्ट 7:30 वाजलेले आहेत. जवळपास 4 तास आपण घरून निघाल्यापासून इथपण आलेलो आहे आणि आता आपण परत निघालेलो आहोत घरी जायला. तर ही एकदम शॉर्ट ट्रिप आणि धोमधरणाची आपण बघतोय. रोहित राहिलेला जो कचरा आहे तो जाळून टाकून आपण इथे काहीही आपण घाण शिल्लक ठेवत नाही इथे आले ठिकाणी. निसर्गाची ही सुंदरता आपण अशीच ही जतन करून ठेवायला पाहिजे. तर आता आपल्यासोबत आहे शशिकांत. शशिकांत, तुला कसं वाटलं ही ट्रिप? तू येणार नव्हतास आधी, ऍक्च्युअली तयार नव्हतास, पण तुला कसं वाटलं? खरंच खूप हा डॅम खूप छान आहे आणि ह्याच्यासोबत तर मला कायम अति खूप आवडतं. बॅटिंग पार्टनर, कम ऑन लेट्स गो गो. चलो
मयूर हे आपले येस यांच्यामुळे आपली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे कारण आमच्यापैकी ड्रायव्हर कोणी नव्हतं गाडी चालवणार. मयूर भेटला म्हणून आपण आलो आहे. डॉक्टरांसाठी मी खास 200 किलोमीटर लवकर तोडून आलो. मयूर चालले आणि मयूर म्हणजे असल्यानंतर आम्हाला टेन्शन नसतं. आम्ही रिलॅक्स मध्ये आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकतो. तर रोहित आहे, रोहित तुला काय वाटतंय? माझं कट करून टाका. हा म्हणते माझं कट करू नका, पण आपण काही कट करणार नाहीये. बंटी बंटी तुला काय वाटतंय? काय नाही, खूप छान वाटतंय. आपण असा एन्जॉय केला आणि असंच आपण ट्रिपला आणि ज्यांनी आपल्याला हे ठिकाण दाखवलं हे आहे प्रमोद जी कोंडळकर, त्यांना आपण विचारू तुम्हाला कसं वाटतंय. आपण इथं पहिल्यांदा आलोच होतो पण एवढ्या पोरांवर नाही का फुल एन्जॉय केलेला आहे. तर त्यांचं म्हणणं की नाही का आपण एन्जॉय केलेला आहे. आणि मला कॅमेरामॅन साठी आणि आपली ट्रिप झाल्यानंतर जवळपास 7:30 सुमारास आपण परतीच्या प्रवासाला निघालो. पण यावेळेस आपण रूट जरा चेंज केला. मयूरने सजेस्ट केल्याप्रमाणे आपण हायवेने आपण शिरवळ मार्गे भोर आणि देन रावडीला आपण पोहोचलो. आणि मयूरने दिवसभरात बरंच ट्रॅव्हलिंग केलं असल्यामुळे मयूरला थोडासा विश्रांती देऊन स्टेअरिंग मी माझ्या हातात घेतलं. ट्रीप संपत जरी आली असली तरी शशिकांतचा डान्स मात्र थांबत नव्हता शेवटपर्यंत. तर मित्रांनो, अशा रीतीने आपली ही शॉर्ट ट्रिप संपलेली आहे आणि सगळेजण आपापल्या घरी गेलेले आहेत. उद्या आपल्याला जायचं आहे, पुण्याला निघायचं परत. पण ही जर्नी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा.